कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे समितीच्या शिष्टमंडळानं उपायुक्त शिल्पा दरेकर यांची आज या संदर्भात भेट घेतली कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा विभागात झालेल्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे चौकशी समितीचा अहवाल लवकरच महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याकडे सादर केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळानं उपायुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली समितीच्या शिष्टमंडळानं घरफाळा घोटाळ्यातील पंधरा दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी त्याचबरोबर घरफाळा घोटाळ्यातील वसुली प्रक्रियाही पूर्ण करावी अशी मागणी उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे केली उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी यापूर्वीच्या चौकशी समिती दोषी ठरवलेल्या पंधरा जणांवर कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात येईल भोगवटाप्रमाणे फाळा आकारण्याची बिल वाटप करण्याची प्रक्रिया राबवली जाईल त्याचबरोबर घरफाळा घोटाळा चौकशी अहवाल येत्या पंचेचाळीस दिवसात जाहीर करण्यात येईल असंही दरेकर यांनी स्पष्ट केलं यावेळी कृती समितीचे रमेश मोरे अशोक पवार चंद्रकांत सूर्यवंशी विनोद डुनुंग राजू मालेकर लहुजी शिंदे भाऊ घोडके सुरेश कदम आदी उपस्थित होते